वाळूज महानगर पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार तथा दर्पण दिनाचे आयोजन शनिवारी सकाळी वाळूज महानगर पत्रकार संघाच्या जागेवर करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, माजी महापौर विकास जैन, गजानन बारवाल, वडगाव कोल्हाटी बजाजनगरचे सरपंच सुनील काळे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद काकडे, जिल्हा सचिव देव शेजूळ, सहसचिव प्रमोद अडसुळे, राम वायभट, अनिल चोरडिया, निलेश सोनवणे, माजी सरपंच सचिन गरड यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर आमदार संजय शिरसाट आणि मान्यवरांची भाषणे संपन्न झाली. या कार्यक्रमाचा समारोप वृक्षारोपणाने करण्यात आलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष उगले, तसेच पाहुण्यांचे स्वागत वाळूज पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक कांबळे आणि श्यामसुंदर गायकवाड यांनी केले, तर आभार संस्थापक चंद्रशेखर कुरणे यांनी मानले. या कार्यक्रमाला दशरथ मुळे, अशोक लगड, अर्जुन आदमाने, गजानन नांदूरकर, सतीश पाटील, नरेंद्र यादव, नागेश कुठारे, योगेश साळे, मयूर चोरडिया, नितीन देशमुख, विष्णुदास पाटील, पारस साकला, विठ्ठल कांबळे, राजेश कसुरे, बबन सुपेकर, विजय सरकटे, इमराज गिरे, दादा खनसे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाळूज महानगर पत्रकार संघाचे मुकेश चौधरी, गणेश गाडेकर, संजय काळे, निलेश भारती, नवनाथ मंडलिक, शिवाजी गायकवाड, संजय निकम, गजानन राऊत, अभिजित चौरे, डी पी वाघ, चंद्रकांत साबुकस्वार, राजू जंगले यांच्यासह अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले.